आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की रोमन संख्या कशा तयार करायच्या आणि का लिहितो तेही आपण पाहिलं होतं. रोमन संख्या म्हणजे काय? इंग्रजीमधील कॅपिटल अक्षर वापरली जातात आणि त्यानुसार गणित सोडवली जातात. तर आपल्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा या रोमन संख्यांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या संख्या असतात. तर आज आपण रोमन संख्यांची जी काही लेखी गणित आहेत शिष्यवृत्तीची ती आपण पाहणार आहोत. आता देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय? तर मराठीत अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय? तर इंग्रजीत 0, 1, 2, 3, 4 हे सगळे इंग्रजीत लिहायचे. म्हणजे कसे? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. पण आपण रोमन संख्या चिन्ह पाहिले आहेत, त्याच्यामध्ये आपण 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 यांना आपण रोमन संख्या दिलेली आहेत. IVXLCDM या संख्या चिन्हांचा वापर करून आपण गणित सोडवणार आहोत. उदाहरणार्थ गणित बघा, शिष्यवृत्तीच्या पुस्तकातलं घड्याळात 12 वाजले हे रोमनमध्ये असे लिहितात. त्याच्यामध्ये पर्याय दिलेत, हा एक पर्याय, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता घड्याळात 12 वाजलेत, 12 म्हणजे काय? 10 + 1 + 1. मग आपण 10 काय वापरतो? एक्स. आणि ह्या 1 काय वापरतो? आय. या 1 काय वापरतो? आय. म्हणजे आपला यातील पर्याय चौथा हा बरोबर आहे. दुसरं गणित आहे, सुधाकरने 13 रुपयांचा 1 पेन व 5 रुपयांची 1 पेन्सिल घेतली तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? बघा, 13 रुपयाचा पेन, पेन किती रुपयाचा? 13 रुपयाचा. आणि पेन्सिल किती रुपयाची? 5. तर 5 रुपयाची. आता 13 कशी लिहितो आपण रोमन संख्येमध्ये? लिहायचं आहेत आपल्याला तर 10 + 3 बरोबर 10 काय वापरतो आपण? एक्स. आणि 3 काय वापरतो आपण? 3 × i, 1, 2, 3. 5 काय वापरतो आपण? व्ही. म्हणजे इथं आला व्ही. मग यांची बेरीज कशी होणार? 13 + 5 = 18 बरोबर. मग आता ह्या 18 आपण रोमन संख्या लिहिणार आहोत. या 1 म्हणजे 10, 10 + 8 म्हणजे 10 आपण एक्स वापरणार आणि 8 व्ही आय आय आय. हे झाले आपलं उत्तर. बघा बरं, पर्याय येत आहे का? हे बघा, एक्स व्ही आय 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 म्हणजे 18. पुढचं गणित आहे बघा, व्ही एल एक्स सी या संख्या चढत्या क्रमाने लिहा. बघा, व्ही एल एक्स सी, व्ही म्हणजे 5, एल म्हणजे 50, एक्स म्हणजे 10 आणि सी म्हणजे 100. मग याच्यात पहिलं काय येणार? हा 5, 10, 50, 100 म्हणजेच व्ही एक्स एल सी. बघा बरं, व्ही एक्स एल सी आहे का पर्यायामध्ये? व्ही एक्स एल सी म्हणजे पर्याय आपला कितवा आला? चौथा. बघा पुढचं गणित पाहूया आपण. L - XV, एल म्हणजे काय? एल म्हणजे काय? 50. आणि एक्स व्ही म्हणजे काय? 15. मग 50 15 गेल्यावर किती उरतात? 35. मग आता ते रोमन संख्येमध्ये लिहायचं. 30 काय लिहितो आपण? XXX. आणि 5 काय लिहितो आपण? व्ही. मग आपला पर्याय काय आला? XXXV आहे का बघा बरं याच्यामध्ये? बघा, हा पर्याय XXXV. चला पुढचं गणित पाहूया आपण. X + XV + XXX = किती? पहा, आपण गणित लिहून घेऊया.
एक्स अधिक एक्स वी अधिक डबल एक्स बरोबर किती। मग एक्स म्हणजे किती? दहा। हा एक्स वी म्हणजे किती? दहा। आणि हा पाच म्हणजे पंधरा। आणि डबल एक्स म्हणजे किती? वीस। मग हे किती झाले? दहा, दहा आणि दहा वीस आणि पाच पंचवीस, पंचवीस आणि दहा पस्तीस, पस्तीस आणि दहा पंचेचाळीस। मग आता हे पंचेचाळीस आपण रोमन संख्येत लिहू। आता पंचेचाळीस पन्नासला आपण काय लिहितो? तर एल लिहितो। त्यातमधनं दहा कमी केले म्हणजे एक्स, आणि त्याच्यामध्ये मिळवले किती? पाच। हे असं आपल्याला लिहायचं आहे आणि पाचाला आपण लिहितो। पण हे रोमन संख्या लिहित असताना नेहमी संख्या जेव्हा आपण कमी करायची असते तेव्हा ती मागच्या बाजूला लिहितो, आणि जेव्हा संख्या वाढवायची असते तेव्हा आपण ती पुढे लिहितो। म्हणून लिहिताना आपण असं लिहिणार एक्स एल व्ही, म्हणजे पन्नासपेक्षा दहाने कमी चाळीस, आणि त्याच्यात पाच मिळवले पंचेचाळीस। बघा बरं पर्याय आहे का आपलं येतं आहे एक्स एल व्ही। बघा पर्याय दुसरा आपला बरोबर आहे। आता पर्याय पुढचं गणित पाहूया, एक्स अधिक एक्स व्ही वजा एक्स आय बरोबर किती। पहा एक्स म्हणजे दहा, एक्स व्ही म्हणजे दहा आणि पाच पंधरा, वजा एक्स आय म्हणजे दहा आणि एक अकरा। पहिले आपण हे गणित सोडून घेऊया, दहा आणि पंधरा किती झाले? पंचवीस। आणि त्याच्यात मग किती घालवायचे आहेत आपल्याला? अकरा। मग उत्तर काय आलं आपलं त्याच्यामध्ये? चौदा। मग चौदा रोमन संख्येत कसं लिहितो? फोड करून दहा अधिक चार, दहा म्हणजे एक्स आणि चार म्हणजे आय व्ही। बघा बरं हे आपलं पर्याय आहे का याच्यामध्ये? बघा हा आपला पर्याय, पर्याय क्रमांक दोन। सर्वांना आता ही गणितं समजली असतील, अशा प्रकारे आपण बरीचशी गणितं करू शकतो। आज मी तुम्हाला रोमन संख्यासाठी काही अभ्यास देणार आहे, तर तो तुम्ही सोडवायचा आहे। पहा इथं मी 21 पासून 40 पर्यंत संख्या तयार केलेल्या आहेत, त्याच्यापुढे तुम्हाला 41 ते 50, 51 ते 60, 100 पर्यंत संख्या तयार करायच्या आहेत। त्यासाठी हा चार्ट मी पाठवलेला आहे, कसा सोडवलेला आहे ते पण मी इथं दिलेलं आहे। तर सगळ्यांनी याचा सराव करायचा आहे, स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा। धन्यवाद।